हॉस्पिटलचे डीन डॉक्टर अजय चंदनवाले यांनी चुकीचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून 2011 पासून डीन या पदाच्या इथे प्रमाणपत्र देऊन शासनाची सतत फसवणूक केलेली आहे. कारण ही जागा एमपीएससी थ्रू जी आहे ती देण्यात आलेली होती. जे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत त्यांच्यासाठी ही जागा होती आणि 40% जे आहे ते अपंगत्व असणं 40% वर अपंगत्व असणं त्याच्यामध्ये गरजेचं असतं तर नोकरी किंवा पदोन्नती मिळते. त्याच्यामध्ये अट अशी होती की हाताला किंवा पायाला अपंगत्व असेल किंवा अंशतः ज्यांना ऐकू येत नाही 40% वर अशासाठी ते पद होतं. परंतु कंबाईन 2-3 वेगवेगळे अपंगत्व दाखवून त्यांनी हे सर्टिफिकेट दिलं जे तिथं चालत नव्हतं. हे ज्या एमपीएससीच्या अटीमध्ये बसत नव्हतं आणि त्या पदाचा गैरवापर करून जे आहे ते चंदनवाल्यांनी 7 वर्ष हे पद उपभोगलं आहे. त्यामुळे तातडीनं मुख्यमंत्र्यांनी चंदनवाले यांची डीन या पदावरून हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे. डॉक्टर चंदनवाले जे आहेत ते जळगावचे आहेत. ते गिरीश महाजनांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आता गिरीश महाजन आहेत त्यांच्या निकटवर्ती असल्यामुळे त्यांच्या आशीर्वादानेच ते या पदावर आहेत. त्यामुळे तातडीने गिरीश महाजनांनी सुद्धा त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना त्यांची हकालपट्टी करावी. त्यांची हकालपट्टी तातडीनं करून 3 तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमून ऑनलाईन तपासणी सुद्धा करण्यात यावी. कारण ऑनलाईन तपासणीमध्ये सध्या दिव्यांगांसाठी ऑनलाईन तपासणी करण्यात येते. त्याच्यामध्ये जर 40% वर त्यांचा जर रिझल्ट आला नाही तर 420 अन्वये शासनाची फसवणूक केली म्हणून शासनाने त्यांच्यावर गुन्हा. हकालपट्टी 8 दिवसाच्या आत शासनानं केली नाही तर 8 दिवसानंतर त्यांच्या कार्यालयाला भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून टाळे ठोकण्यात येणार आहे. आणि जर चंदनवाले त्या खुर्चीवर बसायला आले तर त्यांना काळं फासण्यात येणार आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या केबिनमध्ये एंट्री दिली जाणार नाही.